राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ग्रामीण संशोधन संस्थेस भेट देऊन या केंद्रामार्फत आर्थिक विकास पूरक कार्य व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील लोकनेते गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि संस्था याला राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी भेट दिली. मराठवाड्याच्या ग्रामीण आर्थिक विकास पूरक असे कार्य या केंद्रामार्फत व्हावं अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. मराठवाड्यातील शेतीचं भवितव्य या विषयावरील कृषी परिषदेच्या निमित्तानं राज्यमंत्री अर्जुन खोतकर हे विद्यापीठात आले होते. यावेळी कुलगुरू डॉक्टर बी एस चोपडे, विभागीय आयुक्त उमाकांत दांगट, कुलसचिव डॉक्टर प्रदीप जबदे, डॉक्टर सतीश पाटील, डॉक्टर सुहास मोराळे, संस्थेतर्फे संचालक डॉक्टर सजयराव ठोंबरे यांनी खोतकर यांचं स्वागत केलं. यावेळी संस्थेचे प्रभारी अधिकारी भगवान फड यांची उपस्थिती होती.